बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे दिल्लीवरून। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी राज्यातील भाजप नेत्यांची बैठक होतीये। काही क्षणांमध्ये या बैठकीला सुरुवात होणार आहे। या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर हे सगळे नेते उपस्थित आहेत। मुंबई महापालिका निवडणूक, जन आशीर्वाद यात्रा, याशिवाय राज्यातील पक्षीय घडामोडी या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे। दरम्यान त्याआधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी भाजप नेत्यांची बैठक झाली आहे। या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांसह पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे देखील उपस्थित होत्या। आपले प्रतिनिधी विहंग ठाकूर आपल्या सोबत थेट दिल्लीहून जोडले गेलेत। विहंग, काय बैठकांवर बैठका सुरू आहेत, नेमकी काय चर्चा सुरू आहे? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत आणि खास करून BMC ची जी निवडणूक आहे ती जवळ येत आहे। या पार्श्वभूमीवर ही बैठक जी आहे ती खूप महत्त्वाची आहे। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे जन आशीर्वाद यात्रा जी आहे तो मुद्दा आहे। यामध्ये आजची जी चर्चा होणार आहे की शिवसेना जी आहे तिला टार्गेट करण्यासाठी नारायण राणे यांचा चेहरा जो आहे तो BMC मध्ये पुढे केला जातोय। 16 ऑगस्टची जी जन आशीर्वाद यात्रा सुरू होईल त्यामध्ये नारायण राणे त्याचं नेतृत्व करतील। म्हणजे एक मराठी चेहरा जो आहे तो देण्याचा प्रयत्न जो आहे तो BMC च्या निमित्ताने आपल्याला दिसतोय। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की गेले काही दिवस जे आहे ते सरकार पाडणार, आम्ही पाडणार असं बोललं जात आहे, पण अजूनसुद्धा जे आहे तो करेक्ट कार्यक्रम आपल्याला होताना दिसत नाही। अशा स्थितीमध्ये JP नड्डा यांच्याशी राज्यातील जी राजकीय परिस्थिती आहे त्यावर सुद्धा चर्चा आहे ती अपेक्षित आहे। कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत आणि 3 पक्ष एकत्र आहेत। अशा स्थितीमध्ये जर या 3 पक्षांना जर सामोरे जायचं असेल तर भाजपाची ताकद वाढवणं गरजेचं आहे। यात मी आणखी पक्षांना सामोरे जाण्यासाठी रणनीती आखले जाते। विशेष करून मुंबई महापालिकेची निवडणूक येऊ घातली आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहे आणि त्याचमुळे या बैठकीला महत्व प्राप्त झालंय।